अतिशय छान अशा कलाकारांचा परिचय आपण आता करून घेतला. भाग्यलक्ष्मी ताईंनी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यानिमित्तानेही इतके छान छान कलाकार आपल्याकडे आज इथे उपस्थित आहेत आणि आपण आता त्यांच्या कलाप्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मी भाग्यलक्ष्मी ताईंना सुरुवातीला अशी विनंती करीन खरं तर की त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल थोडासा परिचय आणि त्यांचा प्रवास त्यांच्यासोबतचा त्यांचा कसा झाला आहे ते जाणून घेऊया. ऐश्वर्या, खरं सांगायचं तर हे सगळं जी प्रेरणा आहे हे सगळं अरेंज करायचं जे काही सामर्थ्य आहे मावशींमुळेच आहे. म्हणजे ते जे काही बोलतात त्या नुसत्या नाच नाही शिकवत. लहानपणीपासून मी त्यांच्याकडे अगदी 7 वर्षाची असतानापासून जाते आणि आईने जितकं प्रेम करावं तितकं म्हणून मासी म्हणतात ना तसं आईच्या नंतर मावशी. म्हणजे एवढं प्रेम मला लहानपणीपासून मिळालं आहे. कानही पकडलेलं आहे, चुकलं आहे तिथे अजूनही पकडतात पण त्याच्या मागचं प्रेम मला कळतं. की आणि नेहमी असा एक दृष्टिकोन देत असतात, एक ऊर्जा देत असतात की मी कशी माझी विजन असायला पाहिजे. म्हणजे मी हे सगळं करण्यामागचंही प्रेरणास्थान तेच आहे. माझ्या गुरु श्रीमती ललिताजी हरदास मूळच्या दिल्लीच्या जयपूर घराण्याचं मोठमोठ्याल्या गुरूंकडनं घेतलेलं शिक्षण पण तेवढंच बॅलन्स्ड नेचर प्रत्येक गोष्टीत आणि ते लहानपणापासून मला पाहायला मिळालं. म्हणजे अगदी प्रामाणिकपणा, त्याच्यानंतर वेळेचं महत्त्व, कलाकारांशी कसं वागायला पाहिजे, घरात कसं बोलायला पाहिजे, घरातल्या लोकांची कशी काळजी घ्यायला पाहिजे तरच ती कला उठून दिसते. त्याच्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी मावशी नेहमी आम्हा सगळ्यांना सांगत असतात की हे बघ नुसतं नाच म्हणून होत नाही पण गायन किती महत्त्वाचं आहे ना, नाचाला वादन किती महत्त्वाचं आहे ते कसं समजायला पाहिजे, किंवा मग आपल्याला जर का काही आत्मसात करायचं असेल तर मग किती लोकांमध्ये आपण जायला पाहिजे, कशा वृत्तींचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मी फक्त समोर आहे पण ते ज्या काही बोलतात ते असं करायचा मी प्रयत्न करत असते की ते मला एकदा काहीतरी असं सांगून देतात की हे असं असं आहे आणि मग मी ती गोष्ट लक्षात ठेवते की हा मावशींनी असं सांगितलेलं आहे आपल्याला असं असं करायचं आहे. म्हणजे ह्या असं सितारपण पोरांना दिसायला हवी, पखावच पण पोरांना दिसायला हवा कारण आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये एवढी ताकद आहे आणि इतकं संस्कारक्षम आहे ते की इतके प्रलोभन आहे, नीतिमूल्यांचा ऱ्हास होतो आहे. याचं कारण असं की लोक एका विशिष्ट भावाकडेच वळतात आहे, सात्विक भावापासून ते दूर जातात आहे. हे असं मावशी सतत बोलत असतात आमच्याशी आणि त्याच्यामुळे मग मलाही असं वाटायला लागतं की नाही खरंच हे जर का आपण आता नवीन पिढीला आपण नवीन पिढीसमोर या गोष्टी जर का आणल्या तर नक्कीच याच्याबद्दल त्यांच्यात आवड निर्माण होईल. पण हे दिसायला पाहिजे, आपण जे दाखवत नाही याला कष्ट लागतात, हे सगळं करायला कष्ट लागतात, हे सोपं काम नाही आहे पण हे याच्या मागचं जे मजबूत आधार असतो ना मॉरल सपोर्ट तो आपल्या गुरु असतात आणि माझ्या गुरु आहेत ललिताजी हरदास ज्या कायम माझ्या मागे अशा उभ्या असतात प्रत्येक गोष्टीत. म्हणजे मी पडू नये म्हणून ते मला रागवतातही आणि माझं मला मी समोर जावं म्हणून ते मला असा टेक धक्का पण देतात, असं प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळे आणि इतकं प्रेम भरपूर प्रेम मला त्यांच्याकडनं मिळत असतं आणि त्या प्रे असं आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं म्हणजे ते त्या ज्या काही बोलतात आहे ते थोडंफार का होईना मी त्यांच्या मार म्हणजे त्या पावलांवर चालायचा प्रयत्न करते आहे हेच मला असं सांगावं असं वाटतं या निमित्तानं. खरं आहे, असं म्हणतात की आई हा प्रथम गुरु असतो पण गुरुसुद्धा आई होते हे तुमच्या नात्यावरून आज नक्कीच मला लक्षात आलं आहे. आता मी वळीन मावशींकडे की मावशी तुमचा हा प्रवास कसा राहिला? आता भाग्यलक्ष्मीनी एवढं माझं कौतुक केलं पण ह्याच्या मागे माझं प्रेरणास्तोत्र कोण होते तर माझे गुरुजी गुरु बन्सीलालजी आणि माझे आई वडील ह्यांचं सगळ्यांचं माझ्यावर जे मला संस्कार दिले की कलेसाठी प्रेम करा आणि नुसती प्रसिद्धी मिळावी किंवा पैसा मिळावा पण कलेतून स्वतःचा आनंद कसा मिळतो हे आपण शिकलं पाहिजे. आणि मधल्या काळात खूप वर्षाची गॅप होती आणि मला ते नाचाचं एक माध्यम मिळालं. हे भक्तीचं एक साधन आहे. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या तुम्ही काव्याने करता, कोणी वादनाने करतं, कोणी गायनाने करतं, कोणी सामाजिक कार्य कामामधून करतं, वेगळे वेगळे प्रकार आहे आणि हे आपलं काम नाहीच, हे देवाने ईश्वराने पाठवलेलं आहे. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणतं गुण घेऊन आलेलो आहो या जगामध्ये. आणि जेव्हा तो माझे मास्तरांना मला खूप समाधान वाटतं आहे आज भाग्यलक्ष्मीचा कार्यक्रम पाहून कारण असेच नशा येतो, एक धुंद असते, त्या धुंदीत कला म्हणजे ही एक धुंद आहे. जेव्हा मी ऐकायची वो पिते है ये पिते है तर मला असं वाटायचं की प्यायची धुंदी कशाला पाहिजे ह्याचीच सहताची धुंदी असल्यावर
तर मधल्या काळातलं कसं कलेचं आम्ही जेव्हा होतो तर आम्हाला एक प्रकारची भीती होती, दडपण होतं, एक कोणाशी बोलायची भीती होती, असे संस्कार होते. आणि त्याचे कारण आहे हे कळलेलं आहे मला, कारण ती कला इतकी शुद्ध असते आणि ती कशी जोपायची सांभाळायची त्याच्या मागच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहे. आपण त्याला वेगळ्या पद्धतीने पण घेऊ नये, पण ती शुद्धता सांभाळणं, जसं सोनं घिसघिस के देखते कसोटी पे, वैसे कलाकार की को भी कसोटी पे घिसघिस के सोना बनना पड़ता है. तपने से नहीं डरना है, तपते रहना है, तपते रहना है, काही तर इम्प्युरिटीज निघतीलच आपल्या. हां, आणि प्रत्येकजण त्या आम्ही सगळ्या इतके काय अकेले चले थे और अब कारवा चल रहा है असं वाटायला लागतं शेवटी, तर खूप आनंद होतो. म्हणजे पंढरपूरला जायच्यासारखा हा आनंद आहे, माझ्यासाठी तर हा आनंद आहे. आणि ह्या प्रवासामध्ये मला माझे ज्ञानचक्षू ज्यांनी उघडले, एक तर गुरु बन्सीलालजी आहे कथ्थक क्षेत्रातले, आणि त्यांनी मला एक जसे सांगितलं, पैसा नाही तो क्या हुआ, एलम से एलम सीखो, इमानदारी से एलम सीखो, एलम म्हणजे ज्ञानाने ज्ञान शिका तुम्ही, ज्ञानाच्या ज्योतनी ज्ञान वाढवा, तर तुम्ही उसका बिल बनो की तुम कुछ ले सको, म्हणजे दिशा दिली पाहिजे, नाही तर काय ही भूलभुलैया आहे. संगीत क्षेत्र कसं एक वेगळंच भूलभुलैया आहे असं मला लहानपणी वाटायचं. आता तो त्याच्यात काय हरदास, माझ्या मिस्टर हरदास, अनंत हरदास यांचंही मी मोलाचं स्थान देईन की मला तर नुसती आवड होती, पण त्यांनी मला धक्के मारून मारून पुढे केलं. मी माझी पर्सनॅलिटी अशी जरा अबोल मागे राहायची, आपल्यामध्ये मग्न राहायचे, पण ह्यांनी मला धक्का मारायचे, पण मी प्रामाणिक होती, तुम्ही धक्का मारलाय तर मी तिथे प्रामाणिकपणाने मेहनत करेन. आणि त्या प्रामाणिकपणाने मला अमरावतीचे, कारण हरदासजी अकोल्याला आले, ते नोकऱ्या बदलायचे, स्थिरता नव्हती जीवनामध्ये, पण हे कलेतलं जे चिंतन मनन आहे ते मला स्थिर करत होतं. आणि अशाने मी अमरावतीचे बोडे गुरुजी नरसिंगजी बोडे त्यांच्याकडे विचारलं, बाबा आम्ही सगळे, मी ऐकलं हे सगळेजण बाबा म्हणायचे, मी पण त्यांना बाबा म्हणायचे की बाबा तुम्ही मला खूप, मी अकोल्याला आली आहे, माझे मास्तर दिल्लीला आहे, मी काय करू, कसं बेचैन होतं कुठे अजून. हा जेव्हा या कला प्रवासात मी उडी मारली तेव्हा अफाट सागर दिसला मला, खूप काही काही दिसायला लागलं, आणि ते मी घेऊ कसं, संसार सांभाळून मुलं सांभाळून असं सगळं घ्यायचं कसं. तर मग बाबा भेटले मला, बाबांना विचारलं, मग शनिवार रविवार कसंही का होणार ते कधी यायचे, मी यायचे, मग असं एक सीताहरण त्यांनी मला, कारण काय असतं आमच्या शैली वेगळ्या पडतात, ते अफाट ज्ञानी आणि आम्ही अजून अपरिपक्वता नव्हती माझ्यामध्ये. आज मला कळलं की मला तेव्हा काहीच समजत नव्हतं, जेव्हा मी भाग्यलक्ष्मीलाही शिकवलं तेव्हाही असं वाटायचं, आज वाटतं की मला तर तसं काहीच समजत नव्हतं, मी हे लोक कशाला माझं नाव घेतात आहे, आज ह्यांना ह्या वयात ह्यांना जास्ती समजतं आहे माझ्यापेक्षा, त्या वयात मला काहीच समजायचं नाही, फक्त एक दिशा होती. आणि हे सगळे बहीण भाऊ, हे जे मोहनजी बोडे आहे, योगेश आहे, तर ते सगळे मला आणि अगदी घरगुती प्रेमासारखं जे ते त्यांच्याकडे जेवणं, मला माझी पर्सनॅलिटी पाहून ते मला बसमध्ये बसवणं, हे सगळं आत्मीयता जी मला मिळाली, जात न पूछो साधू की पूछ ली जो ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान, हे मला खूप छान वाटलं. आणि मग नंतर अजून जेव्हा मला वाटलं की मी अजून चांगली शिक्षिका कशी बनू, चांगली शिक्षिका बनणं हेच माझं ध्येय होतं, कारण तो झरा जो वाहत आला आहे तो शुद्ध करून अजून पुढच्या, माझा प्रवास खडतर झाला असला तरी लोकांचा प्रवास, माझ्या पुढच्या पिढीचा प्रवास आणि या कलेची शुद्धता लोकांना कळली पाहिजे. आणि त्याच्यातून मी पंडित दुर्गालालजी दिल्लीचे कथ्थक केंद्रामध्ये होते की मी असं साध्या क्लासमध्ये मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं शिकवलं जातं, तिथलं पर्टिक्युलर ट्रेनिंग काय असतं हे मला समजून घ्यायचं होतं. मास्तरांची थोडी नाराजी झाली होती, मुझे छोड के तुम दुसरी, त्यावेळेला असं खूप होतं, वर्कशॉप्स नव्हते, आज तर वर्कशॉपनी लोक वाटून राहिले, ज्ञान वाटून राहिले, लंगर पटरा आहे मी म्हणते. त्यावेळेला आम्हाला कुठे कोणाकडे जायची मागायची भीती होती. तर असं करत माझ्या हे सगळ्या गुरूंनी माझं कथ्थकचं ज्ञान चक्षु उघडलं, ज्ञान वाढवलं. आणि माझ्या या प्रवासात मला खूप जण भेटले, आता सगळ्यांची मी गायन शिकली, मग नंतर काय आता ती नावं आत्ता नाही मी सांगू शकत, सुभाष राजहंस अकोल्याचे प्रधान सर, बेळगावचे चिकोडी गुरुजी,
बीजापुरे यांच्याकडे पेटी शिकली आणि ती मी असं म्हणायची मला वहीचं नका शिकव, माझ्या बुद्धीला जे पाठ होईल तेवढंच मला शिकवा, मला वहीमध्ये लिहायचं नाही आहे, मला बुद्धीवर कोरून मला समजेल असं लिहायचं आहे. हां, मला नाही समजलं तरी चालेल, पण मी आशा करते काही ना काही तर मला समजेल. तर असं करत मी घडत गेली आणि आज आराधना करते करते कब मैं आराध्य बन गई मुझे भी नहीं मालूम, पर अभी मेरा मैं भी आज एक शिक्षिका हूँ, विद्यार्थी म्हणूनच मी स्वतःला पुढे नेते आहे. आणि भरपूर हरदासांच्या पुस्तक व्यासंगामुळे मला भरपूर पुस्तकं मिळाली वाचायला, फावल्या वेळात मी वाचन केलं. आणि आता थोडासा हिच्या नीलाक्षीचा विचार ऐकू आपण.